सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक तीन इयत्ता सहावी विषय इतिहास चाचणीसाठी एकूण गुण आहे तीस आणि सोडवण्यासाठी वेळ आहे साठ मिनिटे चला तर मग आपण चाचणी सोडवण्यास सुरुवात करूया प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिही एक पृथ्वीवरील सजीवसृष्टीमध्ये प्राणी आणि रिकामी जागा असतात येथे वनस्पती हा शब्द येईल पृथ्वीवरील सजीवसृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात क्रमांक दोन शेतीचे पुरावे प्रथम इस्रायल व रिकामी जागा येथे मिळाले आहे इथे इराक येईल शेतीचे पुरावे प्रथम इस्रायल व इराक येथे मिळाले आहेत चाकाचा शोध रिकामी जागा च्या काळात लागला चाकाचा शोर ताम्रयुगाच्या काळात लागला चार इतिहासाचे लिखित पुरावे उपलब्ध असलेल्या काळास रिकामी जागा काळ म्हणतात इतिहासाचे लिखित पुरावे उपलब्ध असलेल्या काळास ऐतिहासिक काळ म्हणतात प्रश्न क्रमांक एक चूक की बरोबर ते लिही यासाठी आपल्याला चार गुण आहे एक सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती विकसित झाली हे विधान बरोबर आहे म्हणून आपण इथे बरोबर लिहिणार आहोत दोन ताम्रयुगात सोने हा धातू वापरला गेला चूक तीन मानव कच्च्या अन्नपदार्थावर संस्करण करतो बरोबर चार बुद्धिमान मानवाने गुहेत तंबू उभे केले चूक प्रश्न दुसरा अ योग्य जोड्या लाव इथे अ गटातील शब्दांच्या ब गटातील शब्दांशी जोड्या लावायच्या आहे योग्य जोडी लिहिण्यासाठी आपल्याला मध्ये रिकामी जागा सोडलेली आहे इथे टायपिंग मिस्टेकमुळे शब्दांच्या जागा थोड्याशा बदललेल्या आहे आपल्याला थोडं समजून घ्यावं लागेल सुरुवात करूया एक ख्रिश्चन थॉम्सेन याची जोडी आहे क त्रियुग पद्धत दोन सेनात सेनात हा शब्द बुद्धिबळाशी संबंधित आहे म्हणून याची जोडी आहे ई बुद्धिबळाशी साम्य तीन नवाश्मयुग याची जोडी आहे ड कुडाची घरे चार शक्तिमान मानव याची जोडी आहे अ नियांडरथल पाच लोहयुग याची जोडी आहे ब लोखंड धातूचा वापर प्रश्न दुसरा ब एका वाक्यात उत्तर लिही एक इतिहास म्हणजे काय याचं उत्तर आहे भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात दुसरा प्रश्न आहे काल कालगणना म्हणजे काय याचं उत्तर आहे काल कालगणना काल म्हणजे काळाची लांबी मोजणे प्रश्न तिसरा नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते याचं उत्तर आहे शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे चौथा प्रश्न आहे पहिला मानसाळलेला प्राणी कोणता तर याचे उत्तर आहे पहिला मानसाळलेला प्राणी कुत्रा आहे पाचवा प्रश्न आहे कलांची निर्मिती कशी झाली याचं उत्तर आहे कलांची निर्मिती विचार श्रम कौशल्य याच्या परंपरेतून झाली प्रश्न तिसरा अ थोडक्यात उत्तरे लिही इथे आपल्याला तीन प्रश्न दिले आहेत त्यापैकी दोन आपल्याला सोडवायचे आहे त्यासाठी आपल्याला सहा गुण आहेत पहिला प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील नगर रचनेची वैशिष्ट्ये लिही उत्तर आहे नगरातील रस्ते एकमेकांना समांतर आणि काटकोणात छेदणारे असत काटकोनात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत प्रशस्त घरे धान्याची कोठारे बांधलेली असत सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे असत घरोघरी स्नानगृहे शौचालय व विहिरी असत नगरामध्ये दोन ते चार स्वतंत्र विभाग असत व प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे प्रश्न दुसरा प्राणीजात मानसाळविण्याच्या तीन पायऱ्या कोणत्या याचं उत्तर आहे एक रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे दोन त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे तीन त्यांच्यापासून दूध दुभत्यासारखे पदार्थ मिळवून त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे प्रश्न तिसरा साधनांची निवड कशावर अवलंबून असते उत्तर साधनांची निवड साधनांची उपलब्धता कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर अधिकात अधिक परिणामकारकता साधन वापरण्याचे सरावांना आलेले कौशल्य इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते प्रश्न तिसरा ब कोणतेही दोन तक्ते पूर्ण कर इथे आपल्याला दोन तक्ते पूर्ण करण्यासाठी सहा गुण दिलेले आहे आणि एकूण तक्ते तीन आहेत त्यापैकी आपण पहिला पाहूया पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा इतिहासाची साधने नाणी पत्रव्यवहार किल्ले जात्यावरील ओव्या भांडी ताम्रपट वाडे शिलालेख लोकगीते स्तंभ चरित्रग्रंथ लेणी लोककथा आता यांचे आपल्याला वर्गीकरण करायचे आहे इथे आपल्याला खाली तक्ता दिलेला आहे त्यामध्ये भौतिक लिखित आणि मौखिक या साधनांमध्ये यांचे वर्गीकरण करायचे आहे यापैकी भौतिक साधनांमध्ये येतील लेणी शिलालेख स्तंभ किल्ले ताम्रपट नानी आणि वाडे लिखित साधनांमध्ये चरित्रग्रंथ पत्रव्यवहार हे येतील तर मौखिक साधनांमध्ये लोकगीते लोककथा जात्यावरील ओव्या इत्यादी येईल दुसऱ्या क्रमांकाचा तक्ता पाहूया यामध्ये नदीकाठच्या संस्कृती दिलेल्या आहेत आपल्याला एक डब्बा रिकामा सोडलेला आहे त्यामध्ये योग्य तो शब्द लिहायचा आहे आता होयांग हो या नदीच्या काठी चीनची संस्कृती विकसित झालेली आहे म्हणून इथे चीन ची लिहिणार आहोत त्यानंतर इजिप्त इजिप्तची इजिप्त संस्कृती नाईल नदीच्या काठावर विकसित झाली आहे म्हणून आपण इथं नाईल लिहिणार ना आहोत मेसोपोटेमिया या संस्कृतीचा विकास टायग्रीस व युफ्रेटिस या दोन नद्या जिथे येऊन मिळतात त्याच्या मधल्या जागेत झालेला जा आहे तर सिंधू नदीच्या काठी आपली भारताची हडप्पा संस्कृती विकसित झालेली आहे म्हणून आपण इथे भारत लिहिणार आहोत आता आपण तिसरा तक्ता पाहूया यामध्ये प्राण्यांची उत्क्रांती दिलेली आहे सजीव आता सजीव दोन प्रकारचे असतात अपृष्ठवंशीय सजीव आणि पृष्ठवंशीय सजीव तर रिकाम्या चौकटीत आपण अपृष्ठवंशीय सजीव असे लिहिणार आहोत अपृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा नसलेले आता त्यामध्ये आपल्याला दोन उदाहरणे दिलेली आहेत कृमी डास आणि दोन आपल्याला लिहायची आहे तर आपण लिहिणार आहोत गोगलगाय काय गांडूळ त्याचप्रमाणे पृष्ठवंशीय म्हणजे पाठीचा कणा असलेले सजीव तर यामध्ये येतात जलचर उभयचर सरपटणारे आणि सस्तन प्राणी अशा पद्धतीने आपण हे तक्ते पूर्ण करू शकतो